बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. 100 वर्षांची परंपरा असलेल्या कोल्हापुरातील रामचंद्र तवनाप्पा मूग या किराणा माल दुकानाच्या वतीनं आता उपनगर आणि ग्रामीण भागातही शाखा सुरू केल्या जाणार आहेत. 1 महिन्यापूर्वी रंकाळ्याजवळ पहिली शाखा सुरू झाली आहे अशी माहिती संचालक राहुल मूग आणि शैलेश गद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 100 वर्षांपूर्वी कोल्हापुरातील पापाची तिकटी इथं रामचंद्र तवनाप्पा मूग यांनी किराणा दुकानाची मुहूर्त मेळवली. अगदी अल्पावधीतच या दुकानानं मसाल्यासाठी ग्राहकांची पसंती मिळवली. पारदर्शी व्यवहार, अचूक वजन यामुळे ग्राहकांचा विश्वास दृढ झाला. शिवाजी मार्केटमध्ये भव्य स्वरूपात रामचंद्र तवनाप्पा मूग हे दुकान सुरू करण्यात आलं. चटणी, मसाले आणि किराणा माल यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे. आता या दुकानानं फ्रँचायझी देण्याचा निर्णय घेतलाय असं राहुल मूग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात मूग व्यवस्थापनानं लोकांना घरपोच सेवा दिली. कोल्हापूर शहराप्रमाणेच उपनगरात आणि ग्रामीण भागातही या दुकानाची शाखा असावी अशी मागणी होत होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी रंकाळ्याजवळ शाखा सुरू करण्यात आली आहे. लवकरच उपनगर आणि तालुक्याच्या ठिकाणी रामचंद्र तवनाप्पा मूग या दुकानाच्या शाखा सुरू करण्याचा मानस आहे असं यावेळी सांगण्यात आलं.